पुण्यात उरले फक्त 19% सक्रिय कोरोना रुग्ण. सक्रिय रुग्णसंख्येत गेल्या 11 दिवसात लक्षणीय घट. 78%हून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात. रुग्ण दुपटीकरणाचा वेग मंदावून 42 दिवसांवर. पिंपरी चिंचवडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. पवना धरणात 75% पाणी साठा. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला पाठोपाठ 500 धरणही 100% भरलं. खडकवासला व 500 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. वरसगाव धरणात 87% तर टेमघर धरण 70% पाणी साठा. जगात आणि भारतातही सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त. जगात दिवसभरात 1,91,000 नवे रुग्ण तर 2,25,000 रुग्णांची कोरोनावर मात. भारतात 55,000 नवे रुग्ण तर बऱ्या झालेल्या 58,000 रुग्णांना डिस्चार्ज. जगातील कोरोनामुक्तांचं प्रमाण 67% तर भारतातील कोरोनामुक्तांचं प्रमाण 72%. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचं निधन. एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष असणाऱ्या परिचारक यांनी वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरू असताना घेतला जगाचा निरोप. पंढरपूर परिसराच्या विकासात परिचारक यांनी दिलं होतं मोठं योगदान. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रंगनाथ फुगे यांचं निधन. कोरोना संसर्ग झाल्यामुळे 4 दिवस रुग्णालयात घेत होते उपचार. रंगनाथ फुगे यांनी 1996-97 भूषवलं होतं महापौर पद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याचे वयाच्या 80व्या वर्षी प्राणोत्कर्ण. आकुर्डी खंडोबा माळ येथून 3 लाखांच्या बनावट नोटा जप्त. संशयित कारमध्ये पोलिसांना सापडल्या 2,000 रुपयांच्या 149 बनावट नोटा. जमिनीच्या व्यवहारासाठी बनावट नोटा वापरल्याचे तपासात निष्पन्न. पिंपरी पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल, 3 जणांना अटक. भोसरी गवळीनगर चरवली दिघीतील रुग्णवाढ कायम. सर्वाधिक 2,483 सक्रिय कोरोना रुग्ण. चिखली कृष्णानगर तळवडे रुपीनगर यमुनानगर निगडी गावठाण सेक्टर क्रमांक 22 प्रभागात 1,410 रुग्ण. सर्वात कमी 587 रुग्ण नेहरूनगर खराळवाडी अजमेरा बोराडेवाडी धावडे वस्ती इंद्रायणीनगर भागात. शासन मदतीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक. पुणे महापालिकेच्या ऑनलाईन सभेत गदारोळ. खर्च 300 कोटी, शासनाची मदत फक्त 3 कोटींची, सभागृह नेते धीरज घाटे यांचा आरोप. राज्य शासनावर टीका केल्यानं शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक. पुणे महापालिका क्षेत्रात कंटेनमेंट झोनच्या संख्येत घट. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 75 वरून 66 वर. नवीन प्रतिबंधित क्षेत्रांची यादी महापालिकेकडून प्रसिद्ध. अखेर IPLला स्पॉन्सर मिळाला. Dream11ने 222 कोटींना मिळवलं प्रायोजकत्व. टाटा सन्स पतंजली बायजू अन अकॅडमी हे ब्रँड देखील होते प्रायोजकत्वाच्या शर्यतीत.